धुंडू गोरे हे गेले कित्येक दिवस माझ्याकडे या विषयाचा पाठपुरावा करतायत. भारतीय जनता पार्टीचे खेडचे शहराध्यक्ष अनिकेत आमचे कानडे, त्यांना मी पाठवलं होतं की ही काय आहे समस्या ती समजून घ्या, आणि त्या अनुषंगाने ते आणि त्यांची टीम यांनी येऊन या ठिकाणी पाहिलं आणि खरोखर परिस्थिती विदारक आहे. ही छोटी छोटी पोरं तुम्हाला दिसतायत ना, ही सगळी त्या मिरले गावातली आहे, म्हणजे धोलाई मंदिर ते धनगरवाडी हा रस्ताच नाहीये. पावसामध्ये त्या तिथून जाता येत नाही. तुमचे साप, विंचू आणि हिंस्त्र श्वापद जी आहे ती त्या ठिकाणी असतात. वारंवार मागणी केली आहे, वारंवार. अगदी याच्यामध्ये पत्र, हा जो सगळा पत्रव्यवहार दिसतोय हा सगळ्यांबरोबर केलेला आहे. कुठून नाही केलंय? सरपंच, सभापती, जिल्हा परिषद, आमदार, खासदार, काम होत नाहीये. हा जो रस्ता आहे हा जिल्हा परिषदेचा मालकीचा आहे, त्याच्यामुळे जिल्हा परिषदेकडनं होणं हा रस्ता अपेक्षित आहे. आता कोणाकडे जिल्हा परिषद आहे, कोण आहे जिल्हा परिषदेचा अध्यक्ष, कोण होतं? इथले जे स्थानिक आमदार आहेत भास्करराव जाधव, हे मुंबईमध्ये सगळ्यांना ज्ञान पाजळत असतात आणि त्यांच्या मतदारसंघात पडलेला हा अंधार त्यांना दिसत नाही का? ही लहान लहान लेकरं शाळेत जात नाहीत, त्यांच्या आया इथं उभ्या आहेत, त्यांना विचारा. जरा जोरात पाऊस आला की ते मुलांना शाळेत पाठवत नाहीत. गर्भवती महिला तिला खाली आणायचं, झोळी करून आणावं लागतं. एखादे वृद्ध असतील किंवा कुणी आजारी माणूस, त्याला खाली आणण्यासाठी जीवाची त्यांच्या त्या ठिकाणी बाजी लावावी लागते, हे मतदारसंघातल्या आमदाराला दिसत नाही का? जिल्हा परिषदेचा अध्यक्ष कोण? तुमचाच मुलगा. मग ही कामं तुमची नाहीत. मला हे म्हणायचंय की इथे मुंबईमध्ये राहून तोंडाची वाफ आमच्या मागे घालवण्यापेक्षा तो सगळा जोर जो आहे तो तुमच्या ग्रामविकास मंत्र्याकडे आणि मुख्यमंत्र्यांकडे लावा, त्यांच्याकडनं निधी आणा आणि मतदारसंघातला हा रस्ता जो आहे तो त्या ठिकाणी करा. मी आता पाहतीय सध्या महाराष्ट्रामध्ये की विविध ठिकाणी शिवसेनेचे युवराज आणि मंत्री आदित्य ठाकरे हे पोहोचतायत, आदिवासी पाड्यांवर पोहोचतायत. कुठे ब्रिज बांधून दे, कुठे महिलांना पाण्यासाठीची सुविधा करून दे, चांगली गोष्ट आहे, स्वागत आहे त्याचं. त्यांनाही मला तुमच्या माध्यमातून सांगायचं आहे की जिथं तुमचा शिवसेनेचा आमदार आहे, ज्या ठिकाणी तुमची शिवसेनेची जिल्हा परिषदेची सत्ता आहे, जिथे सरपंच शिवसेनेचा आहे, त्या या मिरले गावातल्या झोलाईवाडी ते झोलाई मार्ग ते धनगरवाडी इथल्या रस्त्याच्या प्रतीक्षेत आहेत इथली लहान लहान मुलं, आणि ती तुमची वाट बघतायत आदित्यजी की तुम्ही कधी येता इथे, कारण तुमचे आमदार ते काही काम करत नाहीत, तर किमान तुम्ही तरी ते करून द्याल अशी या छोट्या छोट्या मुलांना आणि त्यांच्या पालकांना अपेक्षा वाटते. आणि याच्यासाठी आम्ही तर पाठपुरावा करणार आहोतच, पण आपणही यात लक्ष घालाल आणि या छोट्या छोट्या लेकरांना सुरक्षितपणे शाळेत जाऊ द्याल किंवा ते शाळेत जातील अशी व्यवस्था